नाशिक इथल्या मराठी साहित्य संमेलनामध्ये संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे आणि नागेश गुंड यांनी ज्येष्ठ पत्रकार कुबेरांचं तोंड काळं केलंय. नाशिकच्या मराठी साहित्य संमेलनात संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे आणि राजेश गुंड यांनी कुबेरांचे तोंड काळे करून छत्रपती घराण्याच्या बदनामीचा निषेध व्यक्त केला. त्याच्यासाठी आम्ही फाशावर जायची तयारी आहे. आम्ही पुण्याहून आलेलो आहोत. गाडीवर टू व्हीलरवर सकाळी 6 वाजता निघालो. नाव काय आपलं? माझं नाव सतीश काळे, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष. मी राजेश गुंड. काळा केला त्याला समाधान वाटलं. आमच्या आईची बदनामी करत होतो. संभाजी महाराजांनी त्यांच्या आईची हत्या केलेली असं डायरेक्ट लिखाण केलेलं आहे त्याचं. कुठलं पुस्तक आहे त्यांचं? काय नाव आपल्याला? संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे आणि राजेश गुंड यांच्या पाठीशी संपूर्ण संभाजी ब्रिगेड आणि शिवप्रेमी ठामपणे उभे आहेत अशा भावना महाराष्ट्रातील अनेक शिवशंभू प्रेमी फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इंस्टाग्रामच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत.